नमस्कार, स्टार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार तथा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे मराठवाडा अध्यक्ष श्री मतीन कांबळे सर आले आहेत. मतीन सर, स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मतीन सर, आपण कळमनुरी विधानसभा मतदारसाठी इच्छुक आहात, तर कळमनुरी विधानसभासाठी 15 उमेदवारांनी सुद्धा मुलाखती दिल्या आहेत, तर आपणही वंचित आघाडीतर्फे इच्छुक उमेदवार आहात, त्याबद्दल आज आपण इथे स्टार न्यूज या स्टुडिओमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. सर्वप्रथम मी स्टार न्यूज चॅनलचे सर्व कर्मचारी, कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील माझे सर्व नागरिक यांचा मी सप्रेम नमस्कार करतो. आणि मॅडम, जसं हे आपण मला विचारलेत की मी वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे, कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून कळमनुरीचा तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून सर्व क्षेत्रामधून व्यवस्थित आणि ठोस प्रोडक्टिव्ह काम होण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राजीनामा देऊन वंचित बहुजन आघाडीमध्ये 21 तारखेला जिल्ह्याचे निरीक्षक श्री यशपाल भिंगे सर यांच्या नेतृत्वामध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर, आनंदराजजी आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवेश आणि त्यांच्या सूचनेच्या अनुसार मी प्रवेश घेऊन 25 तारखेला मी मुलाखत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीसाठी मी दिलेलं आहे. मी 1999 पासून समाजाच्या मध्ये मी काम करतो. जसं 80% समाजकारण आणि 20% राजकारण माझं हे काम करण्याची पद्धत आहे. 80% समाजकारणामध्ये मी 1999 पासून ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा मी पहिला जिल्हा अध्यक्ष हिंगोलीचा राहिलेला आहे. की आपण कोणता मुद्दा घेऊन वंचित बहुजन आघाडीतर्फे कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहात? कोणतंही राजकारण करताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे धोरणच असतो. जेव्हा आम्ही प्रभावीपणे समाजकारण जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने आपण करतो तेव्हा नॅचरली लोक आपल्या प्रति विश्वास ठेवतात आणि राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला साथ मिळतो. तर प्रथम मी सामाजिक कार्य 80% मी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये सोशल वर्क असो किंवा शैक्षणिक धोरण असो किंवा शेतकऱ्याच्या प्रति त्यांच्या समस्या असो किंवा राजकीय दृष्टिकोनातून आज जे देशामध्ये एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतो, वंचितांना, मागासवर्गीयांना, अल्पसंख्याकांना जे अत्याचार होत आहेत, जे हल्ले होत आहेत आणि जे शासन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांची जे आर्थिक रक्कम कपात केलेली आहे, त्यांच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीमध्ये कपात केलेली आहे, मेन मुद्दा हे मी घेऊन या रिंगणामध्ये मी उतरणार आहे. आणि निश्चितच हे सगळे जे विषय आहेत हे अति गंभीर आहेत, लोकांना ज्ञान आहे आणि लोक निश्चित माझ्यावर विश्वास ठेवतील असं मला वाटतं. कारण 1999 पासून जे माझं कार्य आहे ते कृतिशील कार्य आहे. फक्त इलेक्शन आले आणि काही भाषण केले असं माझं कार्य नाही. माझ्या मनापासून आवड आहे. माझ्याकडे जे कोणी व्यक्ती येतो त्याचा मी जर काम होत असेल तर 100% मी त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो. तर हे सगळे बाबी माझं कामाची पद्धत. सर, आपण ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे मराठवाडा अध्यक्ष आहात, तर सर इतर संघटनेप्रमाणेही आपली ही संघटना वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होणार आहे का? ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, वंचित बहुजन आघाडीमध्ये विविध पक्ष आहेत, जसे रिपब्लिकन सेना आहे,
भारिप बहुजन महासंघ आहे. आता नेमकंच बच्चू कडू यांची प्रहार संघटनासुद्धा वंचित बहुजन आघाडीमध्ये येत आहे आणि असे बरेचसे वंचित बहुजन आघाडी जे राजकीय दृष्टिकोनातून वंचित राहिलेले आहेत त्यांना दुर्लक्ष केले गेलेलं आहे राष्ट्रीय पक्षांनी. असे घटक वंचित बहुजन आघाडीमध्ये निश्चितपणे यायला पाहिजे. आज काळाची गरज आहे. आज परिस्थिती पाहता प्रत्येक चांगले जे संघटन काम करणारे आहेत ते बाळासाहेब आंबेडकरांचा हात मजबूत करायला पाहिजे आणि एक महाराष्ट्रामध्ये एक परिवर्तन घडायला पाहिजे असं मला वाटते. राहिला प्रश्न ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शब्बीर अन्सारी साहेबांशी मी स्वतः पुढाकार घेऊन चर्चा केलेली आहे. त्यांचाही पॉझिटिव्ह विचार आहे की वंचित आघाडीमध्ये जर तुम्ही सगळेचा विचार जर असेल तर निश्चितपणे आपण विचार करू. मी 4 दिवस खाली लातूरला वंचित बहुजन आघाडीचे पार्लिमेंटरी बोर्डचे अध्यक्ष सदस्य श्री अण्णाराव पाटील साहेब यांना पूर्ण जिल्हा अध्यक्षांना घेऊन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या जिल्हा अध्यक्षांना सोबत घेऊन मी त्यांची भेट ही सुद्धा घेतलेली आहे. सर आपणास आपले जातीय समीकरण काय असणार आहे आणि त्यासोबतच सर मुस्लिम आणि बौद्ध या जाती व्यतिरिक्त इतर कुठल्या समाजाचे मत आपल्याला मिळतील असं आपल्याला वाटतं? कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील मी हे आपण विचारलेले जे प्रश्न आहे त्याचं मी थोडंसं सविस्तर खुलासा करतो की कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हे OBC SC अल्पसंख्याक प्रभावित क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये SC समाज जवळपास 40,000 आहे, मुस्लिम समाज जवळपास 28,000 ते 30,000 आहे आणि धनगर समाज आणि हटकर समाज हेही 45,000 आसपास आहे आणि आपण सोबत जर आलात तर इतर OBC घटक सुद्धा या तालुक्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आहे. या मतदारसंघामध्ये आजपर्यंत इतिहास आहे की फक्त मारुतीराव शिंदे जेव्हा शिवसेनाची नवीन लाट होती ते एकमेव सोडून उमेदवार सोडून आजपर्यंत कोणीही ओपन कॅटेगरी किंवा समाजाकडून उमेदवार निवडून आलेलं नाही. मतदारसंघामध्ये OBC अल्पसंख्याक मागसवर्ग आदिवासी हटकर आणि धनगर हे बहुल तालुका आहे. तर हे जर गणित पाहता आज हे सर्व समाज नाराज आहे. धनगर समाज आरक्षण न दिल्यामुळे नाराज आहे, मुस्लिम समाज त्यांना आरक्षण न मिळाल्यामुळं नाराज आहे, SC समाज हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं पॉकेट बँक आहे. मागील लोकसभामध्ये निवडणूकमध्ये आमचे आदरणीय मोहन राठोड साहेबांना कळमनुरी विधानसभा मतदारसंघामधून जास्त मतदान जवळपास 40,000 आसपास त्यांना मतदान भेटलं होतं. परंतु त्या इलेक्शनच्या प्रति एक माहोल वेगळा होता. मला असं वाटते की अल्पसंख्याक समाज आणि इतर काही समाज थोडंसं काँग्रेससोबत होतं. परंतु आज गणितमध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे, मॉब लिंचिंग असो किंवा अत्याचार असो, हे समाज आता वेगळं विचार करण्याच्या पाठीमागे आहे. सर आता शेतकऱ्यांचा जे हाल होत आहे, शेतकरी जसा आता ओहरपोळून निघालेला आहे, तर सर आता तुमच्याकडून शेतकऱ्यांच्यासाठी त्यांचं सिंचनासाठी सिंचन असो किंवा पीक विमा पीक कर्ज या बाबतीत आपण काय करणार आहात? खूप छान प्रश्न आहे मॅडम, कारण आपला हे ग्रामीण भाग
कोणत्याही बँकाचा असो ते शेतकरी वर्ग मानला जातो. त्यांच्या समस्या अनेक आहेत. मी अगोदरच आपल्याला सांगितलं की शेतकऱ्यांच्या प्रती आज पीक विम्याचं जे समस्या आहे, कारण नॅचरल कॅलॅमिटीज कुणालाही सांगता येत नाही, प्रेडिक्ट करता येत नाही, आणि विमा कंपन्यांनी जे पीक विमा उतरवताना शासनाला जे आश्वासन, नागरिकांना जे आश्वासन देतात, ते नंतर पीक विमा झाल्यानंतर आणि परिस्थिती बिघडल्यानंतर ते त्यांचं कर्तव्य करत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचे जे एजंट आहेत ते कुणाला तरी एक्स पर्सनला त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो आणि ते पर्सन भेटतच नाही. विमा उतरण्याच्या टायमाला ते प्रचार प्रसार करतात, शेतकरी बंधूकडून त्यांचे जे काही शेअर आहेत ते घेतात, मग नंतर काही नॅचरल कॅलॅमिटीज जर झाली, नुकसान झालं, तर नंतर ते प्रतिनिधी भेटतच नाही. त्याच्यासाठी सर्वप्रथम माझं हे प्रयत्न राहील की विमा कंपन्यांचं ऑफिस प्रत्येक गावामध्ये व्हायला पाहिजे. एक प्रतिनिधी त्यांचा आठवड्याला एकदा का असू ना, परंतु ते प्रतिनिधी तिथं बसायला पाहिजे. सर, आपण राष्ट्रवादी अल्पसंख्याक राष्ट्रीय महासचिव पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. तर सर, पूर्वीच्या पदाचा आपल्याला फायदा होणार आहे की विरोध होणार असं तुम्हाला वाटतंय? निश्चितच मॅडम, मी राष्ट्रीय महासचिव अल्पसंख्याक विभागमध्ये मला नियुक्त केलं गेलेलं होतं आणि त्या माध्यमातून मला पूर्ण राष्ट्रीय लेवलवर मला काम करण्याची संधी भेटली होती. माझं इंटेन्शन आणि मला फायदा निश्चितपणे होणार वंचित बहुजन आघाडीत, कारण मी त्यासोबत ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनलाही मी रिप्रेझेंट करतो. तर हे दोन्ही गोष्टींचं निश्चित रूपाने वंचित बहुजन आघाडीला एक ताकद मिळणार. आणि माझ्या जे सहकारी आहेत, माझे जे मित्र जे आम्ही सोबत काम करीत होतो, आता त्यांचाही विचार चाललेला आहे की मतीन कांबळे यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे, आपण पण ते योग्य निर्णय घ्यावा आणि वंचित आघाडीमध्ये यावा, असं पूर्ण राज्य पातळीवर आणि देश पातळीवर सुद्धा ही परिस्थिती माझ्या राजीनाम्याच्या नंतर हे आपल्याला पाहावयास मिळत आहे. तर त्याच्या निश्चित रूपाने वंचित बहुजन आघाडीला फायदाच होणार. आपण आज चर्चा केलेली, बऱ्याचशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण मतीन सरांशी चर्चा केलेली आहे. बरेचसे मुद्दे क्लिअर होऊन आपल्याला बरंच काही माहिती मिळालेली आहे. तर आता कळमनुरी विधानसभा, येत्या कळमनुरी विधानसभा निवडणुकीमध्ये कळमनुरी जनतेचा कौल नेमका 15 उमेदवारांपैकी कुणाला मिळणार आहे हे आपण नंतर बघूयात. आजच्या ह्या चर्चेबद्दल, सरांनी इथे आल्याबद्दल स्टार न्यूजतर्फे आम्ही त्यांचा धन्यवाद करतो. थँक्यू सर.